नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वीच्या मुलांसाठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाची माहिती असणारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, 10वीच्या मुलांसाठी गुड न्यूज काय ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता लोकमतमध्ये आलेली बातमी, 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार। तर बघा मित्रांनो, उद्या दुपारी 1 वाजता तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे। आता हा जो काही 10वीचा निकाल आहे हा आपण लाईव्ह चेक केला पाहिजे का? तर जर तुम्हाला वाटत असेल की लाईव्ह चेक केला पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह लिहून पाठवायचं आहे। त्यासोबतच मित्रांनो, तुमचा रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव देखील तुम्हाला या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो त्या ठिकाणी जो काही रिझल्ट आहे तो चेक करता येणार आहे। तर बघा, पुढे जर आपण पाहिलं तर राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च 2024 झालेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी दुपारी 1 वाजता म्हणजे 27 तारखेला ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली। राज्यातील 9 विभागीय मंडळातून यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। तर बघा, 16 लाख विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ही जी काही परीक्षा आहे ती दिलेली आहे। त्यापैकी आता किती विद्यार्थी पास झालेले ते आपल्याला निकाल लागल्यानंतर त्या ठिकाणी कळणार आहे। त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना बघा। तर बघा मित्रांनो, 10वीच्या रिझल्टची वाट पाहतात यासाठी बेस्ट ऑफ आहे। प्ले स्टोअरला जायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र SSC रिझल्ट 2024 असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची ॲप ओपन होईल। या ॲपवर क्लिक करायचं आहे, लगेच इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी फास्ट रिझल्ट नाव चेक करायचे आणि ह्या ॲपला ओपन करायचे। ही ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड सर्च करायचे। बघा, महाराष्ट्र बोर्ड नाव आल्यावर यावर क्लिक करायचे। यावर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीने ओपन होईल। बघा, महाराष्ट्र बोर्डवर क्लिक केल्यावर 10वी किंवा 12वी आपल्याला 10वीचा रिझल्ट चेक करायचा आहे। 10वीच्या रिझल्टवर क्लिक करायचं, लगेच या ठिकाणी टेंथ रिझल्टवर क्लिक करायचं आहे। लगेच चेक रिझल्ट नावावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळेल। तर बघा मित्रांनो, निकाल कशा पद्धतीने चेक करायचा आहे त्या संदर्भातची माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे। आता बघा, प्रथमच मेमध्ये 10वीचा निकाल जाहीर होता। यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची मंडळाची परंपरा होती। अंतर्गत प्रात्यक्षिक व मूल्यमापनाचे गुण OMR CET ऐवजी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर भरल्याने निकाल 1 ते 1.5 आठवडा अगोदर जाहीर करणे शक्य झाले। तर पाहू शकता आजच आलेली बातमी आहे। आता बघा, गुण पडताळणीसाठी 28 मेपासून अर्ज तुम्हाला करता येणार आहे। ज्यांना गुण पडताळणी करायची असेल त्यांना 28 मे ते 11 जून या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करता येईल। उत्तीर्ण विद्यार्थ्यांना July-August 2024 व March 2025 गुण सुधारांतर्गत परीक्षा देता येणार आहे। तर बघा, ह्या ठिकाणी कशा पद्धतीने तुमचा निकाल चेक करायचा आहे त्या संदर्भातची माहिती मी पाहिलेली आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।